आणि 24-25 जर तुझा बजेट मानतील तर अर्ध्या तर निराशच होऊन जातील. म्हणजे काही लोक बेहोशही होतील की प्रत्येक मंगळवारी आम्हाला तुम्ही एक तास देत राहा. प्रत्येक मंगळवारी पक्ष प्रवेशाचे असेच बॉल फुटणार आहे की त्या ठिकाणी तुमचा एक तास पाहिजे आहे. की गेले अनेक वर्ष आमचं स्वप्न होतं आणि इच्छाही होती की माननीय अनंतरावजी देशमुख यांचा भाजपमध्ये प्रवेश व्हावा. आमच्या अमृताताई पवार देखील पक्षामध्ये आले आहेत. त्यांच्या मागे आम्ही बऱ्याच दिवसापासून होतो आणि त्या प्लॅटफॉर्मवर महाराष्ट्रातल्या 40,000 जनतेने आणि अत्यंत महत्वाच्या सूचना बजेटमध्ये दिल्या. आणि मला बघा, आज आनंद वाटतो. एक कमळाचं मत काय करू शकतं? एक कमळाचं मत असं असतं की देवेंद्रजी सारखा नेता तयार होतो आणि देवेंद्रजी सारखा नेता जेव्हा सभागृहात बजेट मांडवते तेव्हा महाराष्ट्राच्या 18 पगड जाती 12 बलुतेदार संपूर्ण समाज महाराष्ट्राचा हा ज्या पद्धतीनं सुखावला गेला, शेतकरी शेतमजुरापासून तर वृद्ध आणि त्या ठिकाणी विधवा घटस्फोटित महिलापासून तर रस्त्याच्या जाळ्यापर्यंत आज बघा संपूर्ण महाराष्ट्राचं परिवर्तन करण्याचा निर्णय. आणि जेव्हा देवेंद्रजी आपण बोलतो आम्ही गॅलरीमध्ये होतो, समोरच्या विरोधकाचे चेहरे इतके पडत होते, तुम्ही जे जे बोलत होते तेव्हा त्यांना असं वाटत होतं का तिकडं तिकडे यायचं, इतकी त्या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता होती की माननीय देवेंद्रजी जर 23-24 बजेट जर असा मांडला आणि 24-25 जर तुझा बजेट मांडतील तर अर्ध्या तर निराशच होऊन जातील. म्हणजे काही लोक बेहोशही होतील. इतकी महाराष्ट्रामध्ये प्रचंड ऊर्जा ज्या नेतृत्वानं निर्माण केली असे माननीय देवेंद्रजी यांच्याकरता जोरात टाळ्या वाजवून आपण सर्वांनी महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेतर्फे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे मी आभार मानतो की ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये आपण खरं तर जे कर्तृत्व दाखवलं आणि हिंमत दाखवली आणि खरं तर आज आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला अभिमान आहे की आपल्यासारखा नेता आमचा नेता आहे आणि आमच्या आपल्यासारख्या नेतृत्वामध्ये आज अंतरावजी यांनी या सर्वांनी प्रवेश केला. मी आपल्याला विनंती करणार आहे की प्रत्येक मंगळवारी आम्हाला तुम्ही एक तास देत राहा. प्रत्येक मंगळवारी पक्ष प्रवेशाचे असेच बॉल फुटणार आहे की त्या ठिकाणी तुमचा एक तास पाहिजे. तुमचे एक तास द्या, आम्ही महाराष्ट्र ढवळून काढू. खरं तर एवढीच विनंती मी आपल्याला करतो. मी पुन्हा एकदा अनंतरावजी आणि सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि पुन्हा एकदा आपल्या ज्या या ठिकाणी विजयराव जाधव आहेत प्रामुख्याने आणि विजयरावनी सांगितलं यापूर्वी की आम्ही विजयराव जाधव आणि अनंतरावजी दोघंही बसून त्या जिल्ह्यात आणि बाकी इतर आमदार जे विदर्भातले होते त्यांनी सुद्धा अनंतरावजी आणि सर्वांनी बसून पुन्हा एक 25,000 कार्यकर्त्याचा पक्षप्रवेश लवकरच अनंतरावजी करणार आहेत. मी पुन्हा एकदा आपल्या अमृता पवारजी, संग्रामसिंग कुपेकरजी, तरुणताई घोलप, श्यामजी या सर्वांचं अभिनंदन करतो आणि आपले नेते देवेंद्रजी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला शुभेच्छा द्याव्यात. मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे तडफदार आणि ज्यांचं इंजिन थांबतच नाही असे आपले अध्यक्ष बावनकुळेजी, आमचे सहकारी राज्य मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजनजी या ठिकाणी उपस्थित, रणधीरभाऊ सावरकर, मुरली अण्णा, विक्रांत चौधरीजी, विजयभाऊ जाधव, शिवाजी पाटील सर्वच या ठिकाणी उपस्थित मान्यवर, आणि ज्यांचा प्रवेश आपण या ठिकाणी घेतला खरं म्हणजे मला अतिशय मनापासून आनंद आहे की गेले अनेक वर्ष आमचं स्वप्न होतं आणि इच्छाही होती की माननीय अनंतरावजी देशमुख यांचा भाजपमध्ये प्रवेश व्हावा. आणि बरेच प्रयत्न आम्ही त्या संदर्भात करत होतो. आता मोबाईल फोनवरनं आमचे राजेंद्र पाटणीजी पण त्या ठिकाणी आपल्याशी जोडलेले आहेत. पाटणीजींचा देखील या संदर्भात मोठा आग्रह होता आणि आमचे सगळेच लोक हे म्हणत होते की त्यांचा प्रवेश झाला पाहिजे. आज खरोखरी आनंदाची गोष्ट आहे की अनंतराव देशमुख यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि जमिनीशी जुडलेल्या नेत्याचा प्रवेश हा भारतीय जनता पक्षामध्ये होतोय. सोबत नकुलजी, चैतन्यजी हे सगळे या ठिकाणी प्रवेश करतायत. मी अनंतरावजी आपलं मनापासून स्वागत करतो.
आणि मला याची पूर्ण कल्पना आहे. आपण इतके वर्ष पहिले काँग्रेसमध्ये आणि नंतर अपक्ष राजकारण केलं आहे, कधी पदाची चिंता केली नाही. पण मी आपल्याला हा विश्वास देऊ इच्छितो की ज्या जनतेकरता आणि कार्यकर्त्यांकरता तुम्ही प्रवेश केलाय त्यांना आम्ही निराश होऊ देणार नाही. आणि नगरपालिका असो, जिल्हा परिषद असो की ग्रामपंचायत असो, आमचे गिरीश भाऊ या ठिकाणी आहेत. गिरीश भाऊ मैत्रीतही गेले तरी लोक 25-15 मागतात त्यांना. त्यामुळे सगळीकडे आपल्या लोकांची कामं होतील त्याला सर्वाधिक प्राधान्य दिलं जाईल हे मी आपल्याला या निमित्ताने आश्वस्त करतो. आणि आपल्यासारखा एक मोठं नेतृत्व आलं आहे, आपल्या अनुभवाचा फायदा आम्हाला मिळेल आणि पश्चिम विदर्भामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये निश्चितपणे त्याचा एक मोलाचा लाभ आम्हाला होईल. आमच्या अमृताताई पवार देखील पक्षामध्ये आले आहेत, त्यांच्या मागे आम्ही बऱ्याच दिवसापासून होतो पण आज त्याचा मुहूर्त लागला. तो आधी लागला असता तर काही चित्र वेगळंही राहिलं असतं, पण कधीही आलं तरी ते योग्यच असतं. त्याच्यामुळे मला अतिशय आनंद आहे की अमृताताईंनी या ठिकाणी प्रवेश केलाय. त्यांच्या येण्याने एक फार मोठा फायदा या नाशिक जिल्ह्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला होणार आहे याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. संग्रामसिंह कुपेकर, खरं म्हणजे बाळासाहेब कुपेकरांची आमचे खूप जवळचे संबंध होते आणि माझे वैयक्तिक तर फारच चांगले संबंध होते. आणि आज संग्रामसिंह कुपेकर देखील या ठिकाणी भाजपमध्ये आले आहेत आणि मला अतिशय आनंद आहे. त्यांना देखील मी मनापासून शुभेच्छा देतो. आमचे जुने सहकारी, आमचे मित्र बबनरावजी घोलप नाना यांच्या कन्या आणि खऱ्या अर्थानं सातत्याने समाजामध्ये काम करत असताना एक आपली वेगळी छवी ज्यांनी तयार केली आहे त्या तनुजाताई घोलप या देखील आज पक्षामध्ये आल्या आहेत. आणि मला विश्वास आहे की त्यांच्या येण्यामुळे निश्चितपणे एक फार मोठा समाज आणि एक फार मोठा घटक हा भारतीय जनता पक्षाशी जोडला जाईल. नाशिक जिल्ह्यामध्ये देखील त्यांच्या येण्यामुळे एक मोठा फायदा आपल्याला या ठिकाणी होईल. श्याम देशपांडेजी तसे मूळचे आपलेच आहेत पण शिवसैनिक होते आणि अतिशय कट्टर असे शिवसैनिक होते. परंतु जेव्हापासनं उद्धवजींनी हिंदुत्व सोडलं तेव्हापासनं त्यांच्यासारखे जे सच्चे शिवसैनिक आहेत यांच्या मनामध्ये घालमेलच होती आणि त्यात थेट संघावर टीका करण्याचं काम ज्यावेळेस उद्धवजींनी केलं, कोणीही न सांगता पहिला माणूस महाराष्ट्रातला श्याम देशपांडे होते. त्यांनी सांगितलं संघावर टीका होत असेल तर मी राहू शकत नाही, कारण हिंदुत्ववादावर टीका होत असेल तर त्या पक्षात मला राहायचं नाही. आणि म्हणून आज त्यांचा देखील प्रवेश झालाय. माजी आमदार लातूरमधले धर्माजी सोनकवडे यांचा देखील प्रवेश झालाय. आणि या सगळ्यांसमवेत इतक्या मोठ्या प्रमाणात पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी या सगळ्यांचा प्रवेश या ठिकाणी झालाय. मी पहिल्यांदा या सर्व मंडळींचं स्वागत करतो. मी बावनकुळेजी आपल्याला याकरता धन्यवाद देईन की अनेक वेळा तुम्ही म्हणालात आता दर मंगळवारी प्रवेश घेऊ, पण हे प्रवेश होत असताना अनेक वेळा खोगीर भरती होताना दिसते. पण मला तुमचं अभिनंदन करायचं आहे की तुम्ही दमाचे लोक, खरोखर ज्यांचं जमिनीवर अस्तित्व आहे, जे परिवर्तन घडवू शकतात, जे पक्षाला पुढे नेऊ शकतात, अशा लोकांचे प्रवेश या ठिकाणी घेतले. आणि मला असं वाटतं की आपल्याला पक्ष असाच मोठा करायचा आहे. जनतेतले लोक आपल्यासोबत असले पाहिजे, केवळ पदाकरता असलेले लोक आपल्याकडे नको. आणि म्हणून आज आलेली जी काही मंडळी आहे ही खऱ्या अर्थानं जनसेवेकरता आपल्यासोबत आलेली आहेत. आणि आज देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारे परिवर्तन होत आहे, आपण बघितलं की पूर्वी आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये कधी कधी गमतीने म्हणायचो की तिकडे उत्तर पूर्वेकडे आपलं राज्य आलं म्हणजे आपण देशातला मोठा पक्ष झालो असं समजू. पण आज परिस्थिती अशी आहे की अख्ख्या नॉर्थ ईस्टमध्ये भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे, कारण मोदीजींचं नेतृत्व इतकं करिश्माई आहे की ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं अस्तित्वही दिसत नव्हतं अशी राज्याच्या राज्य आज आपण जिंकतोय. आणि ती का जिंकतोय? सामान्य माणसाच्या मनामध्ये हा विश्वास तयार झालाय की गरीबाचा मसीहा जर कोणी असेल तर ते नरेंद्र मोदीजी आहे.
आपल्या देशात परिवर्तन कोणी करू शकतं तर ते नरेंद्र मोदीजी आहेत. पारदर्शी प्रामाणिकतेनं राज्य कारभार कोणी चालवू शकतं तर ते मोदीजी आहेत. सर्व समाज घटकांना एकत्रितपणे पुढे कोणी नेऊ शकतं तर ते मोदीजी आहेत. आणि या देशाला शक्तीसंपन्न मजबूत देश म्हणून जगाच्या पाठीवर कोणाचीही भीती न बाळगता ताठ मानेनं उभा राहणारा देश कोणी बनवू शकतं तर ते मोदीजी आहेत. हा विश्वास सर्वांच्या मनामध्ये असल्यामुळे संपूर्ण समाज आपल्या पाठीशी येतोय. आणि महाराष्ट्रामध्ये तर मोदीजींच्या नेतृत्वात आपण नवीन सरकार स्थापन केलं. आपले मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आपण अतिशय वेगानं काम सुरू केलं आणि ज्याचा उल्लेख माननीय बावनकुळेजींनी केला, आपला पहिलाच अर्थसंकल्प असा आहे की समाजातल्या सगळ्या घटकांना, दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर ओबीसी मायक्रो ओबीसी धनगर समाज बंजारा समाज प्रत्येक समाजाला त्या ठिकाणी पुढे नेणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प आपण सादर केलाय. आणि मला विश्वास आहे की मोदीजींचं जे कार्य आपण पुढे नेतोय, आज 10 लाख घरं आपण ओबीसी समाजाकरता तयार करतो आहोत. आज आपण 5 लाख घरं हे एससी एसटी आणि इतर समाजांकरता त्या ठिकाणी तयार करतो आहोत. आज विशेषतः मातंग समाज असेल धनगर समाज असेल जो मागे राहून गेला याच्याकरता आपण 25-25 हजार घरं जमा बनवतो आहोत. आमचा बंजारा समाज असेल त्याच्याकरता आपण विशेष घरकुलांची योजना आणलेली आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करतो आहोत. आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केंद्र सरकार 6,000 रुपये टाकते तर आता राज्य सरकार देखील 6,000 रुपये टाकते. 12,000 रुपये आम्ही टाकतो. आणि एवढंच नाही तर आमच्या जे आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात 14 जिल्ह्यांमध्ये याच्या व्यतिरिक्त 5 लोकांचं कुटुंब असेल तर 9,000 रुपये अधिकचे म्हणजे 21,000 रुपये त्या कुटुंबाला त्या ठिकाणी देण्याचं काम हे थेट खात्यामध्ये आपल्या सरकारच्या माध्यमातून आज आपण या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करतोय. मी फार वेळ आपला घेणार नाही पण आपल्याला सगळ्यांना मिळून जनसामान्यांकरता काम करायचं आहे. आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी हे 24 तास अत्यंत वेगानं धावतायत आणि ज्या प्रकारे पक्षाचा विस्तार ते करतायत, दमाचे लोक चांगले लोक जे जनतेत राहतात असे लोक आज पक्षामध्ये येत आहेत. आणि या सगळ्यांना घेऊन ही सगळी मोठ बांधून आपल्याला महाराष्ट्राच्या कल्याणाकरता गरीबाच्या कल्याणाकरता शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या कल्याणाकरता काम करायचं आहे आणि ते आपण निश्चितपणे करून दाखवू. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण अनंतरावजी जी अपेक्षा व्यक्त केली आहे ती केवळ आपली नाही तर प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा आम्ही निश्चितपणे पूर्ण करून दाखवू. तुम्हाला कधीही असं वाटणार नाही की आपला निर्णय चुकीचा होता. हा विश्वास मी आपल्याला या निमित्ताने देतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. सगळ्यांचे खूप खूप आभार. पक्षप्रवेश कार्यक्रम आपला संपन्न झालेला आहे. सगळ्या उपस्थितांचे खूप खूप आभार. धन्यवाद.